काय निष्पन्न होतं? मुंबई नगर पोलीस स्टेशन द्वारका चौकी यांच्या हद्दीमध्ये हरी विहार विलास सोसायटी या ठिकाणी शुभांगिनी शिंदे या एक्स एम्प्लॉई बँकेचे आहेत. त्यांचे 20 आणि 21 नंबरचे दोन गाळे आहेत. तर 20 नंबरचा गाळा बऱ्याच वर्षापासून बंद होता. तर या नागरिकांना 1-2 दिवसापासून थोडा वास येत होता, ह्युमन बॉडी डिकम्पोज बॉडीसारखा. तर त्यांनी थोडी इन्क्वायरी केली, काही बॅटरीज चोरी जात होत्या गाड्यांच्या, त्या बॅटरी इथे ठेवलेल्या आहेत, कमी तरी गाळा शटर तुटलेलं आहे त्याचं. गाळा ओपन केला असता तिथं 2 बकेटमध्ये काही मानवी शरीराचे भाग मिळालेले आहेत. तर प्रथम दृष्ट्या असं दिसून येते की शुभांगिनी शिंदे यांची 2 मुलं आहेत, ती मेडिकल फील्डशी रिलेटेड आहेत. त्यामध्ये त्यांचे 1 चिरंजीव आहेत, ते BDS केले त्यांनी, डेंटिस्ट आहेत. तर दुसरे चिरंजीव आहेत किरण शिंदे, हे ENT स्पेशलिस्ट आहेत. तर त्या अनुषंगानं तेव्हा जे ते शिक्षण घेत असताना कदाचित त्यांनी किंवा त्यांच्या मित्रांनी असे फर्दर त्यांच्या प्रोजेक्टसाठी किंवा स्टडीसाठी बॉडीपार्ट ठेवले होते का, कारण ते ठेवण्याची पद्धत वापरलं मेडिकल हे एखाद्या एक्सपर्ट किंवा त्या फील्डशी रिलेटेड माणसाचं असं दिसून येतं आहे. आणि या ठिकाणी त्या बकेटमध्ये 8 कान आढळून आलेले आहेत. यावरून कदाचित तपास त्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी ठेवलं असं शक्यता दाट आहे. तरी देखील मुंबई नगर पोलीस स्टेशन, नाशिक पोलीस आयुक्तालय, गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे आणि नक्कीच अंतिम निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचू. मॅडम, नेमके हे बॉडी ऑर्गन किती? कदाचित 2005 ते जे कंटेनर आहे त्यामध्ये 2005 हे वर्ष दिसून येत आहे. तर ते जर गृहित धरलं तर मागच्या 16-17 वर्षापासून ते ठेवले असावेत असं दिसून येत आहे. आणि एकूण त्या मालकांच्या बोलण्यानुसार मागील 17-18-20 वर्षापासून तो गायाला त्यांनी हात लावलेला नाही आहे, ओपन नाही केलेला आहे. त्यांचे सध्या ते ENT स्पेशलिस्ट जे डॉक्टर चिरंजीव आहेत ते अनुपलब्ध आहेत. त्यानंतर पुढील गोष्टी नक्कीच क्लिअर होऊन जातील. ENT का मॅडम? ENT नाक घाण प्रॅक्टिस करतात, नाक कान घसा तज्ञ. मॅडम, प्रथमदर्शनी काही घातपाताचा संशय नाही? जर एक बॉडी असतं तर आम्ही विचार केला असता. पण 1-8 आणि शार्प कट केलेले आहेत की ते एक्सपर्ट आणि त्या फील्डशी रिलेटेड त्यांचं ते रोजचंच काम असतं. आणि 8 ही कान दिसून येतात सध्या. तर याच्यावरून फक्त अभ्यासासाठी ठेवलं असं प्रथम वर्षा म्हणण्यास काही हरकत नाही आहे. तरी देखील सखोल तपास मुंबई नाका पोल्युशन करत आहे. गाळा आहे ना ते सांगा. त्यांचा नाही, माझाच गाळा आहे. तेच तुमचं हे ना बंद बोला. हा गाळा 22 वर्ष म्हणून बंद आहे. काय सांगू आणखीन? नाही, कोणाला दिला होता का भाड्याने? आधी दिला, त्याच्या अगोदर दिला होता, धोब्याला दिला होता. त्याने 5 वर्षाचं भाडंच दिलं नाही. नंतर मग ते मेडिकल पोरं म्हणे आम्हाला 2-3 महिन्याकरता द्या, आम्ही सामान ठेवतो. मग त्यांना दिला तो. कुठल्या मेडिकल कॉलेजचे होते ते? वसंत पवार. किती मुलं होते? काय होते? 2-3 होते. किती वर्षापूर्वी होते? माझ्या किडनीचं ऑपरेशन झालं होतं. ते मुलं किती वर्षापासून राहत होते? नाही, 2-3 महिने. किती वर्षापूर्वी दिलं होतं ते मुलांना? 22 वर्षापूर्वी. 22 वर्षापासून इथे ठेवलेलं होतं, राज्य सापडलंय. आता काही माहित नाही, आम्हाला नाही त्याची कल्पना. तुमचं नाव सांग. वसंत विठ्ठलराव शिंदे. एक तुमचा गाळा होता, किती बंद होता तो गाळा? आम्ही उघडलेलाच नाहीये. त्याच्या गंजलेला होता आणि त्याचं कुलपही गंजलेलं होतं, म्हणून सेटलवरती नव्हतो. त्यामुळे आम्ही उघडायला कंटाळाच केला. आम्ही कधी उघडलाच नाही, इकडचं उघडायचो आम्ही. हे पाहायचे नाही, यांच्या आईला आम्ही सांगून जायचो. तुम्ही गाडा कधी घेतला होता? तो सोसायटी झाली तेव्हाच घेतलेला आहे. हा, काय भाडेने कोणाला दिलं नव्हतं? एकदा धोब्याला दिलं होतं, त्याने आम्हाला फसवलं. त्याने लाईट बिल वगैरे नाही भरलं, आमचं मीटर पण MSEB ने काढून घेतलं, भाडं पण नाही दिलं. आणि मग तो निघून गेला. आम्ही वैतकाने नंतर मग त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, असं झालं. मग हे कोणी ठेवलं होतं? कोणाला दिलं होतं? मुलांनी ते असं, मी म्हणजे मेडिकलचे मुलं होते ना, तर मग दिलं वापरायला, सामान ठेवायला दिलं वापरायला. मेडिकल कॉलेजचे मुलं होते. हा, वापरायला दिलं होता. मग ते नुसते म्हणजे वापरायचे म्हणजे नुसतं सामान ठेवायचे, असं राहायला वगैरे नव्हते. पण आता जे मानवी सापडले, त्यांनी ठेवले होते. आता ते आम्ही काहीच सांगू शकत नाही सर, मी उघडलंच हे बाई आजीनं. आम्ही मी जहीर अब्दुल रहमान शेख, हरी विहार सोसायटी चेअरमन. आज सकाळी बाहेरगावी लग्नाला गेलो असता दुपारी 3:30 मला बिल्डिंगमधून फजल अफजल शेख यांचा फोन आला का, जहीर भाई आपला गाळा नंबर 20 याचं शटर उचकलेलं आहे, 1.5-2 फूटवरती शटर तोडून वरती केलेलं आहे. तर मी त्यांना कळवले का 2-4 सहकारी घेऊन ते शटरमध्ये काही चोरी झालेली आहे का ते बघा, उघडून वरती करा, आतमध्ये काय प्रकार आहे का. ते त्यांनी बघितलं असतात, त्याच्यात 2-3 ड्रम आढळले. तर मी त्यांना बोललो मी 1:45 मी पोचतो. तर मी 4:35 बिल्डिंगमध्ये हरिहर सोसायटीत आलो.
आल्यानंतर ते अजून दोन चार सहकार्य मिळून ते सगळं काही देखभाल केली गाळ्याची. त्या देखभालीच्या गाळ्याची देखभाल करत असताना तिथील जे ड्रम होते ते ड्रम आम्ही उघडायला लावले. त्या केमिकलचा वास आला त्या ड्रममध्ये. त्या वासामध्ये आणि मानवी शरीराचे हाडांचे तुकडे दिसले त्याच्यात, अवयवांचे. तर ते दिसले असता मग तात्काळ मी बाहेर आलो आणि किमान 5-6 दरम्यान मी 100 नंबर पोलिसला फोन केला का बिल्डिंगमध्ये असा असा प्रकार आहे, वास येतो, असा असा शटर तोडलं गेलेलं आहे, तिथं अशी अशी घटना घडलेली आहे. त्याच्यानंतर पोलीस येऊन त्यांनी ते एसीबी मॅडम, डीसीबी मॅडम सगळ्यांनी त्यांचा सगळ्यांचा ताफा आला आणि बिल्डिंगमध्ये योग्य ती कारवाई होऊन योग्य ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, न्याय निवाडा झालेला आहे. आम्ही त्यांना सहकार्य केलं, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. पुढील कारवाईसाठी बाकीचे विषय चालू आहे. गेले मी 15 वर्ष झाले बघतोय तो गाळा बंद अवस्थेत आहे. त्यांना मी 2 वर्षापासून चेअरमन झालो, 2019 पासून. त्यांना वेळोवेळी मी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही. चेअरमन नावाने केलं नाही, हरिहर सोसायटीलाही केलं नाही. फोन केले, निरोप दिले, 100% त्या गाळा मालकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे कोऑपरेट केलेलं नाही. तुमचं कसं लक्षात झालं की वास येतो? ते शटर 1.5-2 फूट वरती होतं. तर फजल शेख यांचं नेहमी त्या रस्त्याने येणं जाणं असल्यामुळं त्यांनी मला दुपारी फोन केला का बाबा शटर उचललेलं दिसलंय म्हणे, बंद शटर, असं असा प्रकार घडला. मग मी त्यांना म्हटलं उघडून बघा. उघडून बघितलं असता आतमध्ये बघा ते ड्रम वगैरे आहे. तर म्हणजे थांबा म्हटलं मी, म्हटलं येतो. मी आल्यानंतर पाहणी केले असता त्या ड्रममध्ये असे मानवी शरीराचे हाडे वगैरे दिसले आणि आम्ही 100 नंबर फोन करून सगळ्या गोष्टी कळवून सांगितल्या. आणि मग नंतर